मुळे जुन्या सांगवीतील मधुबन लेन नंबर 1 आणि 2 मधील अनधिकृत बांधकाम कालपासून पालिकेने पाडण्यास सुरुवात केली आहे. या अतिक्रमण कारवाई विरोधात नागरिकांनी मोर्चा काढला आहे. घरे खाली करून जायचं कुठे या समस्येमुळे नागरिकांनी चक्क हातात दगड घेऊन या कारवाईचा विरोध केला आहे. एकीकडे पिंपरी चिंचवड महानगरपालिका विकासाचे राजकारण करत असल्याचं नागरिकांमधून बोललं जात, मात्र या विकासाच्या राजकारणामध्ये अनेक नागरिकांना त्यांची घरे रस्त्यासाठी गमवावी लागत आहे. त्यासाठी जुन्या सांगवीतील नागरिकांचे संसार उघड्यावर आले आहे. लेन नंबर 10 पर्यंत होणारी कारवाई सध्या तरी संतप्त नागरिकांमुळे तात्पुरती थांबवली आहे. एमकेएन न्यूज चॅनल समोर या नागरिकांनी व्यथा मांडले आहेत. पाहुयात ते काय म्हणत आहेत. त्यांचे घरे गेले असते ना, मग माणूस की कळले असते, मग त्रास कळला असता त्यांना. आणि अधिकाऱ्यांनी आम्हाला पाडलेल्या घरांचा मोबदला द्यावा. तर पहिला मोबदला लंगडे झगडी काय तरी सुद्धा तो रस्ता न करता लोकांची घरं पाडतात. सामान्य लोकांची लोकांनी एक एक रुपया गोळा करून घरं बांधलेली आहेत. आज प्रत्येक रिटायर झालेली माणसं जाणार कुठं? एकाकडे 93 वर्षाची आजी आहेत, 90 वर्षाची आजोबा आहेत, त्या दोन माणसांना त्या जाणार कुठे? तुम्ही पालिकेकडे किंवा सगळ्यांकडे जाऊन आलो, प्रत्येक जण एकमेकावर टोलवत आहे. आम्हाला कोणीही वाली नाहीये या ह्याच्यात. सत्ताधारी पण नाही आणि विरोधी पक्ष पण नाही. कोणताही पक्ष आम्हाला मदत करत नाहीये. आताच्या घटनेला सरकार सुद्धा नाहीये. सरकार सुद्धा नाहीये. बेवारस झालेलो होतो आम्ही. आता तुमची मागणी काय आहे? आता तर हे होत आहे, मग तुमची मागणी काय आहे? त्यामुळे काय आता मॅडम, आमची मागणी एवढीच आहे की रस्त्याचा माप आता निघाली जी आहे ना, सरकारने परत एकदा प्लॅनचा फेरविचार करावा. आणि ही मापाची त्यांनी घेतली, ही त्यांनी परत त्या रस्त्यावरती लाईन टाकलेली आहे. चुकले नाही, प्लॅन चुकलेला नाही, पण तुम्ही जी घरं पाडताय आणि ज्यांच्यावर कारवाई होते ना, ती सगळी चुकीची कारवाई. तुम्ही कसं म्हणू शकता की ती चुकीची कारवाई आहे? आमच्याकडे प्लॅन आहे आणि कॉर्पोरेशनवाल्यांनी सांगितलं की हो डीपी त्यांनी मान्य केलेलं आहे की मापच चुकलेली आहे. मग तुम्ही पालिकेमध्ये गेला होतात का? आम्ही 15 मे पासून पालिकेच्या महापौरांना भेटलो, आम्ही सगळ्यांना भेटलो. मग सगळ्यांची काय उत्तरं होती? हीच अशीच उत्तरं देतात की कारवाई होणार आहे. अजून काय सांगू? आम्ही केली आहे ती धडक लाईन बरोबर आहे, चुकीची नाहीये. आणि घर का पाडायला लागला? याला पर्यायी रस्ता आहे ना उपलब्ध? मोकळा हायटेन्शनचा जी तोडलेली टावर नाही तो संपूर्ण मोकळा आहे आणि तो गावकऱ्यांनी सगळा व्यापून टाकलेला आहे. उन्हाळ्याचे दिवस आहे आणि आता पावसाळा सुरू होणार आहे, मग अशा अवस्थेत आम्ही जायचं कुठं? लहान लहान मुलं आहेत, आम्हाला लहान लहान मुलं आहेत, आम्ही कुठं जायचं? आजारी माणसं आहेत घरात. आमच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे सरकारने, हीच आमची मागणी आहे. आता तुम्ही काय करणार आहात? जर आता हे थांबलीच नाही कारवाई, तर तुम्ही काय करणार आहात? आम्हाला परत एकदा रस्त्यावरती सामान घेऊन राहायची काय करणार? आणि आता तर तुमचा रोड तर होणार नाही, आता पावसाळा चालू होणार आहे. रोड कधी करणार ना तुम्ही? रोड कधी करणार आहे आम्हाला सांगा. हे पाडून तुम्हाला काय काय दाखवायचं? एक मध्यमवर्गीय माणसाला एक घर बांधायला किती खर्च लागतो हे शासनाला माहिती आहे, तरी पण आमची घरं पाडून आम्हाला बेघर केलेला आहे. तुम्ही म्हणत होते अच्छे दिन येणार, अच्छे दिन येणार, हे काम हे अच्छे दिन आमच्यावर आणलेत का तुम्ही? हा, तुमचं इलेक्शन होतोपर्यंत तुम्ही शांत बसले आणि इलेक्शन झाल्यावरती आमची घरं पाडलेत तुम्ही.